मित्रांनो, तर आलो होतो इथं राजेंद्र दुपडे, तेव्हा हे मालक आहेत ते गुरात. तर म्हणलं तुम्हाला दाखवा होती गिरगाया. तर लांब त्या कानाची येते बरं का गिरगाया? हो, त्यांनी गाय ही शिरायपैकी ही गिर एक जात आहे. हा, खिलार कशी दिश आहे तशी गुजरातची दिश आहे. ही दूध जास्त देते. आपली खिलार ही ओढकामासाठी चांगली. बर बर. ही गाय दूध जास्त देते. दुधाचं तूप बनवता येते. तूप जवळजवळ 3000 रुपये किलो जातं. तिचं शेण गोमूत्र ह्याच्यापासून आम्ही स्लरी बनवतो. जीवामृत म्हणून शेतीला अतिशय उपयुक्त आहे. बर. त्यामुळं केमिकल मटेरियलचा जवळजवळ बराच खर्च कमी झाला. त्यामुळे ही दीड गाय एवढी केवढ्या आणली? प्रत्येक शेतकऱ्याच्या दारात ही गाय पाहिजे. ही गाय आणली तुम्ही 70,000 ला. 70? बर बर. आणि हे म्हणजे जलमल्यापासून वासरू भरावी असतो म्हणजे किती टाइम? 12-13 महिने तो असतो भरायला येते. आता ते पाड्या जायच्या पलीकडे. हो, ही महिन्याची गाव आहे मोठी गाव. हो, ही येईल भरायला पलीकडे. हा हा. तो पाड्याली बारकी जी मी मोठी आहे ही 3 महिन्याची गाव आहे. आणि ती अजून म्हणजे भरलेली नाही, बारकी आहे थोडी. आणि ही तूप ही कसं म्हणजे घरी येऊन येते ती गाव? हा, घरी येऊन येते. मग आणि हे ह्याला काय खायला खुराक बिराक काय? खुराक काय जर सिलेक्शन मॅनेज खुराक लागतो ह्याला. हा, आणि ह्याला एवढं खाद्य लागत नाही. हा, आणि आजारी बिजारी काय ह्यांना? पट्टी तरी काय इंजेक्शन नाही ह्यांना आणल्यापासून. बर बर. एकदम गाबी राहायला काय अडचण नाही इंजेक्शन. आणि मित्रांनो, ह्याला गुचिड बी होत नाही तर म्हणजे असं ही नाही आपल्या जर्शीला कसं गुचिड होते तसं गुचिड होत नाही, तर आजारी पडत नाही. आणि गवतार त्याचं गवतार सुद्धा लई गोमूत्र चालतं. 50,000 चालतो गोमूत्र. हां, त्याचं 50,000 चालणार गोमूत्र बरं का? तर ही गाय प्रत्येकाच्या दारात असावी एक तर कमीत कमी, कारण त्याचा फायदा आहे बरं का? आणि शेतीला सुंदर आहे, शेतीला उपयोग. हां, शेण गोमूत्र बनवून टाकल्यानंतर अतिशय चांगला रिझल्ट मिळतो त्याला. हां, एक बघतील तिथं आपली खाली. होय होय होय. तर हे आमचं पाहुणं जायचं बरं का मित्रांनो? तर म्हणलं एक व्हिडिओ बनवा आपल्या खेळा गायचा आहे देशी गाय. तर हे तर शेण आणि हे समजा म्हणजे असं ही जण वायपट काय जात नाही. आणि आपल्या देशी गोमाता कशाला म्हणते? गोमाता म्हणते की ना. हां, आईला जेवढं स्थान आहे. हां, आईला जेवढं आपलं जीवनस्थान असतं तेवढंच ह्या गायला स्थान आहे. हां हां, बघा द्या ना. 33 कोटी देव. हां, मग ती तर आहेच की आहे ना. हां, तर अजून काय माहिती? अजून काय प्रत्येकाने पाळावी गाय देशी गाय आहे. हो, जर शेणाला लागण्यापेक्षा ही अतिशय चांगला आहे. हां हां, जर कमी करून सगळ्या वाढवतो. बर बर. तर मित्रांनो बघा काय कशी आहे ती गाय देशी बी. ही देशी आहे द्या. आणि इकडं आपल्या देशी आहे ही असल्या आहे त्यात दोन तीन दर्शी आपल्या मैस आहे खिलार आहे. हो भाई, असं ती शेड आहे बघा. ह्यांना पत्र्याचं सिमेंटचा पत्रा आहे बरं का? म्हणजे जास्त तापत नाही त्यामुळं गुरं बी व्यवस्थित राखे काय आजारी पडत नाही ते. परत आपल्यातली पांढरी गाय आहे भाई. ही आपली पांढरी बघा देशी. ही एक आहे पाळलेली एक आहे बघा ती. तर असा गोठा आहे बघा. आणि खिलार गुरं पाळलेली नाही चांगली बरं का? रोगराय होत नाही. आणि याचं दूध पौष्टिक असतं. आणि जर्शीपेक्षा कितीतरी फायद्याचं आहे. तर असंच असंच पाळत जावा. तर मित्रांनो आता ठेवतो.